तर जयपूर मध्ये आहोत आम्ही आता मंडळी आणि आपली गाडी पोलिसांनी अडवली आहे. तर काय जस्ट आता रेडी आहोत आम्ही. बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर सो गाईज आता आम्ही पुण्यामध्ये आहे जस्ट. पुण्यातून चालू डायरेक्टली पहिल्यांदा जाणार मुंबईला, नंतर सुरत, नंतर वाहतूक, नंतर अजमेर, नंतर जयपूर, नंतर दिल्ली, नंतर पंजाब. 2000 ते 2200 किलोमीटर आहे टार्गेट आमचं. 15 दिवसाची ट्रिप आहे. तर चला तर गाईज ढाब्याचं नाव तुम्ही पाहू शकता, हॉटेल बाबा रामदेव. हॉटेल बाबा रामदेव पशी आले, कशी फिलिंग आहे? गुजरात मध्ये पावा. तर आम्ही गुजरातला चाललोय आता, म्हणजे सुरतला, अहमदाबादला, जसं तुम्हाला माहितीच आहे. तर आता जस्ट जेवायला थांबलोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जस्ट सुरतच्या पुढे आलेला आहोत आम्ही. आता पेट्रोल संपलेलं आहे आपल्या गाडीतलं आणि फुल करतोय टाकी. तर बघूया किती रुपयांमध्ये फुल होतं. इथं गुजरात लागलेला आहे सुरतच्या पुढे आपण. तर 95.25 रेट आहे इथं फक्त. आता जस्ट 19.7 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दिलेला आहे आपल्या गाडीने. 7:34 झालेले आहेत सकाळच्या. आपण रात्री थांबलो होतो, रेस्ट केली, आता चालू प्रवास. अहमदाबादला आपल्याला स्टॉप आहे. हे गाईज बघा काय काय विषय काय, मला समजेल काय काय करतोय काय. वगा नुसत्या उड्या चालल्यात काय इथं काय, मला सर्कस वाटायला लागली. मस्त पैकी आता साहेब बसलेत आयटीत. 1 hour later नेहमी आपल्या देवावर विश्वास ठेवावा, कारण आजकाल अशी बी प्रश्न आहेत याची उत्तर गुगल कडे मिळायचे. तर आता आपण आलोय अहमदाबाद मधन. अहमदाबाद मध्ये स्टोरी होती एम के वालेची. तो माधुरला आहे घाला छान बोलला तू. त्या आई गाल्यानी स्टोरी नाही म्हणून सांगितलं आम्हाला, त्यासाठी आम्ही एवढ्या लांबून आई घातली. आता आम्ही दिल्लीत असतो. मग काय बरं, आता नियोजन काय? आता नियोजन, आता इथून आम्ही चाललोय अजमेरला. अजमेरमध्ये 2 स्टोरी आहेत. त्या स्टोऱ्या कव्हर करून तिथून दिल्ली, दिल्लीतून परत 10 तारखेला आम्हाला पोहोचायचं आहे. ते म्हणजे लुधियानामध्ये तिथं असतो गायांचा मेळावा. तर खास शेतकरी बांधवांसाठी आम्ही तिथं चाललोय, त्यांना मेळावा दाखवा. तिथले दूध उत्पादक कसा आहे, दर किती आहे, धंदा कसा परवडतय त्यांना, त्यांची टॅग तर हळू आहे तुझ्या आईला. तर अशा तऱ्हेने आय फेब्रुवारी मध्ये आय घातली. रस्त्याचं काम चालू आहे. बरोबर डायव्हर्जन घेऊन आम्ही आता चाललोय रॉंग साईड ना. मॅपनुसार आम्हाला अजमेरला पोहोचायला लागतील 7 तास. तर आम्ही 9 वाजता कुठल्या तरी हॉटेल बघून तिथं थांबून नेहमीप्रमाणेच आपल्या 2 भाज्या आणि गाडीतल्या भाकरी खाणार आहोत. त्या 2 भाज्यांच बिल आम्हाला मुलावर येते द्यायला, पण काय करायचो. हे तुमचं मत खूप पटतंय, कारण अजून धंदा नाहीये. धंदा नाही, त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही, ते बी आम्हाला काय आता म्हणू शकत नाही. त्यामुळे दिल्लीत चोर मार्केट तुम्हाला दाखवणार आहे. आय मीन चोर मार्केट कसं असतं, तिथून चोरायच्या वस्तू कशा चोरायच्या, हे लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. त्यात आमच्या सोबत असतील विठ्ठल, शिवा अहुले आणि निखिल पाटील सर. निखिल पाटील कॅमेरा धरतील, विठ्ठल सर धरतील आमचं माईक, आणि बोलले सरकार दाखवतील आम्हाला वस्तू कशा ठेवायच्या. आणि हिमांश तर दाखवलील कशा लंपास करायचा. आणि आमचा एक प्लेयर नाही हो, तर त्यांनी सांगितलं असतं चोरलेल्या वस्तूच्या वाटण्या कशा करायच्या. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो, महत्वाचा पॉइंट आहे. आधी वस्तू महाग कुठली ती आपल्या खिशात घालणार, बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या वाटून देणार. त्यात पण निमग येणार, त्यात बी अजून वाटणी पाडणारे असे आमचे आदरणीय सर गुरु, जे आम्ही गुरु पौर्णिमेला पूजा करतो. आदरणीय रोहन चव्हाण सर, आणि त्यांना आज आम्ही नाही आमच्यात ते नाहीत, म्हणजे ते आमच्या सोबत आलेले नाहीत, ते गावी आहेत आमच्या. तुम्ही काय तर अर्थ काढून घोडे लावचाल त्यांना.
तर अशी आमची आदरणीय रोहन चव्हाण यांना आम्ही मिस करतोय. त्यांना चला म्हणलेलं, पण ते त्यांच्या गायींमुळे म्हणले या 15 दिवस काय जमत नाही. ते आले असते तर आज गाडी थांबून शिवा सरांचं उरकलं असतं त्यांनी. अरे कहना क्या चाहते हो, पण असं ते विषय काय नाही तसा इकडे वर घाले. आता आम्ही थोड्याच वेळात मस्तपैकी हॉटेलवर थांबणार आहे. त्या हॉटेलचं तुम्हाला दाखवू आम्ही. आता आम्हाला रामदेव बाबा सारखं हॉटेल नको आहे. आता योगी आदित्यनाथ महाराज गावले तरी बरं होईल. 5 रुपये शिवभोजन थाळी जशी मुंबईमध्ये तशी राजस्थानमध्ये हवी, अख्ख्या भारतात हवी. अख्ख्या भारतात आमच्यासारखे युट्यूबर्स फिरत असतात. बजेट लो असताना सुद्धा इष्टीने याचं सोडून 4 चाकी घेऊन आलो आहे मी. अशा तऱ्हेने आमच्या पुढे एक ट्रक आहे आणि 4 व्हीलर आहे. आम्ही आता सध्या उबेदपूर मध्ये नवीन कोरी खट्ट अशी क्रेटा गाडी आमच्या पुढे चालली. 2 hours later. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे, वाजले आहेत 11. तर आता जेवणासाठी आपण पंजाबी ढाबा खूप लांब आलो आपण, मग हा सापडला नाही तरी राजस्थानीच होते सगळं, कारण राजस्थानमध्ये आपण आलो आहोत. ते पण उदयपूर, उदयपूर राहिले आहे 50 किलोमीटर आणि आपल्याला जायचं अजमेरला. थंडी आहे वहां पे, बहुत ही थंडी आहे. देख रहे हो 70 years later. मी महाराष्ट्र पब्लिक आता म्हणून आलोय लॉज मध्ये. लॉज मधनं बाहेर पडलोय. थंडी एवढी वाजते आपल्याला, तरी सुद्धा तुमच्यासाठी आम्ही बाहेर आलोय. आम्ही गंडलोय, आम्हाला गंडवलंय किशनगड, गंडवण्यात आलेलं आहे किशनगड. आम्ही किशनगड वाले करतो. आता आपण आलोय पाणीपुरी खायला. आपल्या इथं 10 ला 4 देतात, इथं 10 ला 6 देतो म्हणते. तरी सुद्धा आम्ही याला गंडवून 8 घेऊ शकतो. चला कसं गंडवतो. आता गंडवागंडवीचा खेळ चालू आहे. आता हे म्हणजे सर काय करतात बघा, 8 घेऊनच दाखवतात सर. आता बघूया हे कसे टेस्ट बघा. तर मी आता टेस्ट करतो. मस्त फ्लेवर आहे, काय प्रॉब्लेम नाही. 10 रुपये वसूल आहे. जल्दी ये पापडी पाणीपुरी खाऊन झाली. पाण्यातून काढून यांनी खाल्लेलं. कोटू घेईल का काय म्हणा ज्याला क्या बोलते. शिंगाडे 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 फेमस शिंगाडे. शिंगाडे ते काय इथं काळ्या कलर ब्लॅक कलर पका हुआ आहे. और हे अभि पकने वाला आहे. मित्रांनो हे शिंगाडे बघा, आपल्याकडे रताळ असतं, रताळ तशा टाईप आहे आतमधून आहे आणि सेम तशी टेस्ट आहे. कारण आपला वडापाव भेटला इथं चक्कर राजस्थान मध्ये वडापाव आणि सिद्धिविनायक वडापाव नाव आहे. गाजर खारा मी गाजर हाणलेलं आहे फुकटात. एक गाजर राजस्थान मधलं गाजर भंगार लागते. कडू गाजर आहे आपलं, गोड असतंय. पण इथं टेस्ट कसली आंबाटा. आता फिरून बाद झालंय, आपण या राजमहल मध्ये चाललोय लॉज मध्ये. तर ही आपली काय घरी तो पार्किंग मध्ये. तर अशा प्रकारे आपण लिफ्टने वर जातोय. ही आहे आपल्या लॉजची लिफ्ट आणि आम्ही हिमांशु. आता आपण सेकंड फ्लोअर चाललोय. सेकंड फ्लोअर मध्ये 206 मध्ये घुसणार आहे. तर आम्हाला मिस करत आहेत पंकज सर. लाईव्ह आहेत, बोला पंकज. अरे पंकज सर आहेत का? अरे बापरे. ओहे बाई. तर असे आपले मस्त पैकी पडलेलं आहे जेवण. दिलंय 100 रुपयाला 10 तडका दिलाय, 140 ला पनीर मसाला दिलाय आणि 170 ला काजू करी दिली. आता बिल आता कोणी भरायचं एवढं. रोटी तरी एवढी हाता एवढी दिली. आज आपल्या महाराष्ट्र आठवण होती चपाती एवढी मोठी असती.
अवघड आहे राजस्थानला. दोन चपात्या पोट भरायचे, आठ चपात्या खावा. निखिल सर, तुम्हाला काय वाटत आहे जेवणाविषयी? आपलं महाराष्ट्रीयन जेवण कसं आहे आणि इथलं कसं आहे जेवण, त्याचा विचार का? तुमचं सांगा, तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय मला काय वाटतंय सांगा ना शिवाय. मला तर काय वाटतंय, भाजी तर एक नंबर चांगली आहे, परंतु रोट्याच काय जरा वेगळं वाटतंय. परंतु आपली महाराष्ट्रीयन रोटी आपण तंदुरी रोटी आणि तवा रोटी घेतली होती. तवा रोटी म्हणल्यावर आपल्याला वाटलं आपली चपाती असेल, पण लहान होती म्हणून ती चपाती नव्हती. मैदाची काहीतरी काय नवीन चपाती तयार केली बारकी. सर तुम्हाला काय वाटेल की महाराष्ट्रीयन थाळी आपली आहे जेवण, ह्याच्यामध्ये काय फरक वाटेल तुम्हाला? आपली महाराष्ट्रीयन थाळी जोड नाही, जोड नाही आपल्या महाराष्ट्रीयन थाळीला. महाराष्ट्रातला म्हणून म्हणत नाही आहे ते आहे, कारण आम्ही रोज खातोय ती. बघणारी सुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत, त्यामुळे विचार आहेत. हिमंत सरचा स्वभाव कसा आहे? एक नंबर राहायला आहे. चेष्टा मस्तरी मध्ये मजाक मध्ये तर मला लय आवडत माणूस, त्याच्यामुळे ट्रेनला न्यायला पाहिजे याला. एवढंच की लोकांना कंडवर एक नंबर, लोकांना कंडवर मध्ये एक नंबर आहे. आपल्या व्ह्युअर्सला माहित नाही काय विषय झाला नेमका, गंडवणे म्हणजे काय? गंडवणे म्हणजे लोकांची मजाक करणे, म्हणजे मित्रांनो, हे तुम्हाला असं सांगणार नाही, म्हणजे जे खरंच करतो त्यालाच विचारू आपण. मित्रा भाऊ मंडा गोसावी पांडा कसे पांडा सांग, तू कसं लोकांना गंडवतो आणि तुला कसे तुझं तोंड तसा आहे? ऍक्च्युली विषय कसा आहे, ज्या माणसाला रुपयाची किंमत असते ती असं फालतू पैसे उडवत नाही. एक वेळेस मागून खायन पण चोरून खायचं नाही कधी सुद्धा. मित्रांनो, मला तर वाटतंय महाराष्ट्राला अर्थमंत्री केला पाहिजे, कारण महाराष्ट्राला तो कमीच कमी गोव्या पुत्र तर नेईल. लोकाला महाराष्ट्राला गंडवायची म्हणजे परंपरा म्हणजे पंढरपुरात पंढरपुरात जास्त बघितली होती माझ्या खास मित्राची, पण त्यातल्या त्यात खास मित्राच्या पाहुण्याची बघितले मी काय. पण हे तर खूपच गंडवतात, ह्यांच्या पाहुणे किती गंडवतात हे आता पण बघू आपण अजून पुढच्या व्हिडिओ. आमची असे गुरु नाही त्यांच्यासोबत, तर सडवून यायला असत. तर आमचे हे महागुरु आहे आणि यांच्यापेक्षा मोठे महागुरु आता नाही. तर त्या महागुरूंचे नाव आहे रोहन चव्हाण. तर ते का नाही एक्सप्लेन सर? त्यांचं व्यवसाय त्यांना आड येतोय, त्यांची गुरं आहेत 10-12, त्यामुळे वैरींची अपघात असल्यामुळे ते नाही आहे सध्या. वैरीन त्यांची आम्ही स्वतः तोडू लागू, घरी आणून टाकू, कोटी करून टाकू, मुलगाच करून देऊ आणि त्यांना 10 दिवस आम्ही फिरायला घेऊ. आमची इच्छा आहे, आमची खूप मोठी इच्छा आहे, हिमांशूचं लग्न व्हावं आणि रोहनचं पण लग्न व्हावं. आणि व्हीपी सर पांढरे कपडे घालून मठात जातील. तर शिवाचं ऐकायला लागेल, शिवा म्हणतायत बंद करा धंदा, कारण जेवू द्या आता, लय झालं थंड व्हायला लागले. मित्रांनो मिळतो बाहेर आलेला आहे, म्हणजे आपण रोट्या मागवल्या होत्या, रोट्या संपलेल्या, रोट्या आलेल्या काही दिवसात, रोट्या फायनली आलेल्या आहेत, मिनिटापूर्वी मागितलेल्या त्या काही दिवसानंतर आलेत. तर चालू करून मग काय तर आता लागले तुम्हाला शुकार बघू काय काय आले. तर मित्रांनो आता वाजले 10 सकाळचा नाश्ता चालल्यानंतर, तर इथून पुढे सुरू होतोय दिवस तिसरा आणि आम्ही इथून सकाळी नाश्ता करत होतो त्याचा हा व्हिडिओ आहे. तर आपण आता पुढे निघतोय. तर आता आपण पाहत होतो किशनगड राजस्थानमधील फुटेज आत्तापर्यंत आणि ते कम्प्लीट होऊन आता आपण जातोय जयपूरला. जयपूरला खूप मजा येणार आहे, कारण आपण प्राणी संग्रहालयात गेलो होतो तर त्याचा व्हिलोग येणार आहे. जयपूर राजस्थानची पिंक सिटी असल्यामुळे खूपच प्रसिद्ध आहे तिकडे, तर खूप मजा येणार आहे. तर आपण पुढच्या व्हिलोगमध्ये हे
जयपूर पिंक सिटी पाहण्याचा प्रयत्न करूयात. कदाचित व्हिडिओ आता इथून पुढे हिंदीमध्ये असेल, कारण आपल्या हिंदीवरला पण समजलं पाहिजे. तर त्यासाठी आणि जे काही या व्हिडिओमध्ये आपण बकचोदे केलेले आहे तर ते मनाला लावून घेऊ नये एवढीच इच्छा, एवढीच तुम्हाला प्रार्थना माझी, कारण हे फक्त बकचोदे आहे, टाइमपास आहे, जे तुम्हाला आवडेल या कारणास्तव आपण केलेले आहे. तर ही एक माझ्याकडून डिस्क्लेमर होती. धन्यवाद.